गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल प्रतीक्षा थोराथिया। तर आता तुम्हाला हे सगळे फ्रूट्स दिसत असतील, तर त्याच्यावरून थोडासा अंदाज आलाच असेल तुम्हाला। येस, मी वॉटरमेलन फ्रूट चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे, तर तुम्हाला ते पुढे व्लॉगमध्ये बघायला मिळेलच नक्की कसं काय 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 उद्योग चाललं आहे। तर हे फ्रूट्स तुम्हाला जे दिसत आहेत त्यात अजूनही फ्रूट्स होते, पण आम्ही एक एक क्वांटिटी फक्त इथे ठेवली आहे। हे ब्लूबेरीज अँड एव्हरीथिंग, हे किवी वगैरे, हे जरा थोडेसे वेगळ्या क्वालिटीचे असल्यामुळे थोडासा कॉस्टली बसला, पण टोटल आम्हाला हे लागलं। आणि एक वॉटरमेलन पण आहे छोटासा, हाफ केजीचा, एकदम छोटूस आहे। सो हे फ्रूट्स लागतील तुम्हाला, बी नसणारे फ्रूट्स शक्यतो, जे कापू शकतात तसे फ्रूट्स असायला पाहिजेत, आणि वॉटरमेलन एक असायला पाहिजे, आणि तुम्हाला जेलेटिन पावडर किंवा ज्याच्याने जेली बनते तशी ट्रान्सपरंट जेली असायला पाहिजे। सो लेट्स स्टार्ट अवर रेसिपी नाही, चॅलेंजेस एक्सेप्ट केले। हे चॅलेंज मी इंस्टाग्रामवरती एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, बरेच जण ते चॅलेंज एक्सेप्ट करत होते। सर म्हटलं चला मी पण करूयात, मी पण एक उद्योगी आहे एकदम, मला लहानपणापासून उद्योग करायला लई आवडतो, तर मी म्हटलं चला हे ट्राय करूयात, वेगळं काहीतरी वेगळ्या स्टाईलने फ्रूट खाव्यात। तर ब्लॉग कंटिन्यू पहा, आणि तुमचं आवडतं फळ कोणतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। मला तर स्ट्रॉबेरी खूप जास्त आवडते, त्याचबरोबर मला ड्रॅगन फ्रूट पण आवडतं, आणि माझा फेवरेट कलर आहे ब्लॅक। तर याचा आणि फ्रूटचा काही संबंध नाही आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला। सो लेट्स स्टार्ट नाव। स्मूथ नाही, स्टाईल से कापने का तरीका चालू है। अब ये जाएगा पेट में, और ये जाएगा, कसले क्यूट दिसते ना ते, ह्याच्याच ह्या बिया असणार मला वाटतं सब्जाचा। नाही वा, व्हॉट अ लवली यू, खाल्लं पाहिजे सर। छोटे छोटेच क्यूब बसणार आहे ना त्याच्यात, जे मोठे मोठे मग मजा नाही येणार। ये जाएगा मेरे पेट में, कीवी एंड ड्रैगन फ्रूट मेरा फेवरेट है। ओके, अब इसको मैं डालूँगी इसमें, ये कुछ ज़्यादा नहीं हो जाएगा ना, बैठना तो चाहिए उसमें, ऐसा कब बारीक बारीक करा हुआ लगना रहे। फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे सफेद सफेद झाले, नंतर तुम्हाला त्याचा धूळ लागला काय, धूळ नाही लागला। बरं झालं, लास्ट मॅंगो टाकायचा आधी, काळा काळा जास्त दिसायला लागला। कसले गोल गोल आहेत ना, पण हे जादू यू जादू, चले आवडते।
आता सगळ्यात पहिलं आपण वॉटरमेलनचा फ्रंट जो छोटासा पार्ट आहे त्याच्यातून आपण आतलं वॉटरमेलन क्लीन करू शकतो तेवढा कापून घेणार. आणि एकदम एकसारखं कापणं, वरखाली नाही, एकसारखं कापल्यामुळे त्याचं असं ते लीड असल्यासारखं दिसेल. मग एकसारखं कापून झाल्यानंतर आता हा आतला जो माझ्याकडे तरी थोडं चुकलेला पण तुम्ही एकसारखं कापा, आतला जो हा रेड कलरचा पार्ट दिसतो आहे त्याला हां हे असं झाकून ठेवता येईल म्हणून एकसारखं कापा बोलले. आतला जो पार्ट दिसतो आहे कलिंगडचा त्याला तुम्हाला काय करायचं आहे, स्पूनने एखाद्या किंवा आईस्क्रीम घेण्यासाठी जो गोल हे असतो ना, मला माहीत नाही त्याला काय म्हणतात, पण तुमचा नॉर्मल स्पून पण चालेल, त्या स्पूनने तुम्ही आतला जे गर बोलतो आपण त्याला ते काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आता हे पण वाया घालवायचं नाही. आता हे माझ्या पप्पांनी तर खाल्लं पण, तर तुम्ही त्याचा ज्यूस पण बनवू शकता किंवा तुम्ही पण एखाद्या प्लेन प्लेटमध्ये ते काढून घ्या, बाउलमध्ये ज्यूस पण बनवू शकता किंवा मग त्याच्यातला आतला पण तुम्ही काढून घेऊ शकता. पूर्ण वॉटरमेलन आतलं क्लीन झाल्यानंतर हे जे फ्रूट्सचे बारीक बारीक काप आपण केले होते ते सगळे मिक्स करून छान त्याच्यामध्ये आपण टाकणारे मी तर त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकलं. आणि तुम्ही पण टाका. तुम्ही ट्राय करणार असाल तर मला नक्की सांगा की आम्ही ट्राय केलं तर काय झालं, त्याचा रिझल्ट किती छान दिसतंय ते. वॉट एवर जे पण काय झालं असेल लास्टपर्यंत फार भारी रिझल्ट आला आहे. आणि तुम्ही पण त्याच्यातून सेम चॅलेंज करण्याचा ट्राय कराल मला माहिती आहे, कारण की मी पण जेव्हा व्हिडिओ बघितलेला तेव्हा मला राहिलं नाही, मी बघितलंच. यानंतर तुम्हाला अर्धा लिटर पाणी तापवायचं आहे, 550 मिलिलिटर. आपल्या कालूला फूड देऊया, बिकॉज तो बघतोय. ये धर कालू, म्हणते मला फूड दे. कालू काय पाहिजे बाबू, काय झालं, काय पाहिजे सोनू? आता लाडू गोडी लावणार. काय पाहिजे कालू त्याला? चम 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 आले बाबू, खात्यांना व्हिडिओ काढू बरं जाते. आता अर्धा लिटर पाणी ते गरम करायला मला हवी आहे जेली क्रिस्टल, म्हणजे जेली बनवण्यासाठीची जेलिटिन पावडर म्हणा किंवा जेली पावडर असते ती लागणार आहे. आता ट्रान्सपरंट घ्या, म्हणजे नो कलरवाली. आता स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलाय कारण की अवेलेबलच नव्हती. आता माहिती नाही याचा कलर पिंक येईल का ट्रान्सपरंट येईल, बट तुम्ही घेताना म्हणजे व्हॅनिला फ्लेवर वगैरे घ्या ज्याचं कलर वगैरे नसेल. ठीक आहे, तर आता स्टार्ट करूयात. एक ते दोन मिनिटं याला शिजवायचंय व्यवस्थित. भरलं पण पाणी जास्त झालं का काय? मस्त मस्त खालपर्यंत गेला असं का? हे पण एका बाउलमध्ये काढू. आता हे याच्यासाठी ठेवलं मी, आणि त्यानंतर हे आपलं झाकण याच्यावरती ठेवून देते जरासाठी. हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा इथं पण ठेवू शकता. आता मी जरा वेळेसाठी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये, बघूयात आफ्टर 30 मिनिट्स काय रिझल्ट येतोय. आता बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि आपण थोडासा वरतून एक अंदाज घेऊयात. वाव, बिस्को मी काटून घे. आणि हे बघायला चक्क कालू पण बसलाय की खरंच झालंय का ते बघायला, तो पण बसलाय की खरंच झालंय का नाही. बुगळ्यांचे नाटक किती वेळ झालं चालले. झाले बाबा, फायनली झाले झाले. काय रे कालू, तू बघायला आला? अरे देवा, कसं करायचं आता? कापते हा एक मिनिट. खालपर्यंत पाणीच नाही गेले वाटतं, त्याच्यामुळे असं झालं. पण ठीक आहे ना, आपण असं लावून दाखवू जेली फॉर्म का घाई केली आपण. फ्रूट झाली बरे ना? हां, फ्रूट जास्त झाले आणि पाणी कमी पोचले खाली आणि तसं झालं.
आमचं हे फ्लॉप झालेलं आहे प्लॅन, बट इट्स ओके. त्या लोकांचं पण होत असेल, पण फ्रूट कमी टाका तुम्ही लोक आणि पाणी जेली जास्त झाली पाहिजे. आता विषय काय होते, फ्रूट कमी फ्रूट जास्त झाले पाणी कमी, म्हणून मग पाणी पोहोचलं नाही इथपर्यंत. खालू म्हणतोय हाफ छान दिसतंय आणि हे बिहाइंड द सीन. हे खालू बघत पण नाही, विचारत होतो त्याला, त्याला बघत पण नाही, त्याला आवडलं नाही आहे ते. ठीक आहे, हाफ वॉटरमेलन हे असं दिसते. सो आपण हे पप्पांना द्यायला जाऊयात आणि पप्पा बघूयात त्यांना आवडत आहे का. तर हे झालेलं आहे अटेम्प बघ आमचा किती सक्सेसफुली डन केलं आहे आम्ही. हे इंस्टाग्राम यूट्यूब वर्सेस रियालिटी आहे. कालू भी गवाय आहे इस बात का. धरा पप्पा ट्राय करा. जेवले नाही तरी चालून फ्रूट खाऊन सांग कसं होत चाललंय खरं का, आंबट नाही लागत नक्की ना, चालेल का हे मार्केट मध्ये माझं फ्रूट नंबर वन. आता आला का तू, आता कसं येतो कालू कुठे मी काय बसलाय कुठे. अभी आप खा के दिखाओ, चलो मिक्स करके नहीं खाना चाहिए, रुको जरा. खरच भारी आहे, खोट खरच छान आहे. गौर दादा खाऊन दाखव, खूप भारी आहे. तिची स्ट्रॉबेरी नव्हती, स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येतो त्याच्यात. मी एवढं भारी बनवलं ते नाही खाते, हे असले भाऊ असे असतात ह्याच्यातलं खातात आणि एवढं हे खाणं ते काय नाही म्हणत, जेली फक्त स्ट्रॉबेरी फ्लेवर बदली हेच टाकलंय त्याच्यामध्ये. ते असलंय नाही काय बहीण जेवण बनवून मेलो मी खातलं भले बहिणी जेवण बनवलं म्हणलं खाणार आहे भावा. खाल्लं मी मग खातो गोल्डन चेन देणार नाही त्याचं काय तो